नमस्कार मित्रांनो याच्यापूर्वी आपण कलिंगडवरती एक दोन व्हिडिओ बनवले होते ते सुरुवातीच्या काळामध्ये आपण कशी कलिंगडची का पिकाची काळजी घ्यायची याच्यावरती आपण ते व्हिडिओ बनवले होते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या काळामध्ये जे विल्टिंग होतं कलिंगडचं किंवा शेवटच्या काळामध्ये आपल्या फळांची कशाप्रकारे फुगवायचं हे सांगण्यासाठी आपण आज हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्येच आपण आज सांगणार आहे की विल्टिंगमुळे काय होतं आपल्या फळांच्यावरती काय इफेक्ट होतो आपल्या रोपांच्यावरती आपल्या वेलांच्यावरती काय इफेक्ट होतो हे सर्व सांगण्यासाठी आपण आज हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो मी आहे प्रमोद निकम आणि तुम्ही बघताय आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल शेवटच्या वीस दिवसामधलं खताचं नियोजन सांगतो मित्रांनो त्याच्यामध्येच आपल्याला आपल्या पक पिकाचं जे फळ असतं ते मोठं करायचं असतं त्याला कलर आणायचा असतो त्याला शायनिंग आणायची असते हे शेवटचे वीस दिवस खूप महत्त्वाचे असतात तर त्या वीस दिवसाचं शेड्यूल तुम्हाला सांगतो मित्रांनो त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे साधारणतः एकरी चार चार किलोने आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर चार दिवसानंतर आपल्याला पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर असतं हे आप साधारणतः पाच ते सहा किलो एकरी आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या चार दिवसामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास जे पोटॅशियम सल्फेट येतं हे आपल्या पिकाला साधारणतः सहा ते सात किलो द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो डोस आहे त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याच्यामध्येच एक्स्ट्रा असं ऐंशी टक्क्यातलं सल्फर दिलं की आपल्या पिकाला छान प्रकारे कलर येऊन जातो मित्रांनो त्याची साईज चांगल्या प्रकारे होऊन जाते हे असं वीस दिवसामधलं तुम्हाला शेड्यूल सांगितलं याच्यानंतर मेन मुद्दा जो आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा आपला तो आपल्या पिकावरती जे वेल्टिंग येतं आपल्या प्लॉटवरती जे बिल्डिंग येतं ते कसं कंट्रोल करायचं हे सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक दोन ते तीन कंटेंट सांगतो मित्रांनो ते कंटेंटचा जर आपण उपयोग केला ड्रिंचिंग जर खालून ड्रिपद्वारे जर केलं तर आपल्याला त्याचे चांगले प्रकारे रिझल्ट मिळून जातील मित्रांनो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ते थायोफिनड मिथील हा जो कंटेंट आहे सत्तर टक्केमधला रोकोमध्ये येतो मित्रांनो कि किंवा कोणती कंपनी असू दे त्याच्यामध्ये हा कंटेंट येतो याचं साधारणतः एकरी एक किलोचं प्रमाण घ्यायचं आहे आणि ते जर आपण ट्रिप ट्रिपनी सोडलं तर याचे चांगले रिझल्ट मिळून जातील त्याच्यानंतर दुसरा जो कंटेंट आहे तो मेटलॅक्झील पस्तीस टक्केमध्ये जो येतो कंटेंट हा मॅट्रिक्स असेल याच्यामध्ये हा कंटेंट येतो याचा जर ड्रिंचिंग घेतलं किंवा ड्रिपद्वारे जर सोडला आपण तर याचा देखील खूप छान प्रकारे रिझल्ट मिळून जातो मित्रांनो आपलं बिल्डिंगवरती जो जा प्लॉट जाणार आहे तो आपल्या आपण थांबवू शकतो त्याच्यानंतर आता नवीनच एक सांगतो तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साइड हा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये ट्रेस अमाऊंटमध्ये आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो याचंच एक हे देखील आपण साधारणतः एकरी एक लिटर सोडू शकतो याच्यामध्ये काय होतं की आपला जो बेड आहे आपण पाण्याची मात्रा शेवटच्या काळामध्ये वाढवलेली असते तर ते पाण्याची मात्रा जर वाढवलेली असेल तर आपला बेड हा ऑलरेडी आपल्या वेलांनी पूर्णपणे माखलेला असतो तर त्याच्यामुळे काय असं होतं की आपल्या पिक रानामधली जी ओल आहे ती हडकली जात नाही ओपसा कंडिशन येत नाही तर त्याच्यामुळे आपल्या पिकाला विल्टिंग येतं तर हे जर कंट्रोल करायचं असेल तर हायड्रोजन देखील आपल्याला एक चांगला पर्याय ठरतो मित्रांनो त्याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रेस अमाऊंटमध्ये येतं ते खूप फायदेशीर आपल्या प्लॉटला असतं ऑक्सिजनची मात्रा आपल्या पिकांना आपल्या मुळांना आपण पुरवतो अशा प्रकारे शेवटच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये कोणती खतं द्यावी लागतात किंवा कोणती बुरशीनाशकं द्यावी लागतात हे तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो कारण की शेवटचे वीस ते पंचवीस दिवसच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात जेणेकरून आपला प्लॉट विल्टिंगवरती जाता कामा नाही किंवा कलर न येणे ही समस्या असते आपल्या प्लॉटला ती दूर करण्यासाठी किंवा फळ फुगत नाही ही जी समस्या असते याच्यावरती जर कंट्रोल करायचं असेल विल्टिंग येऊ नये याच्यासाठी आपल्याला हे सर्व केलं गेलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्या नवीन नवीन समस्या येतात त्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल ऐकॉन दाबा त्याच्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो